चल रहा है, शो शुरू करना, काय प्रॉब्लम आहे? बंद चालू शो बंद केलं ना तुम्ही? चालू कर, चल चालू कर, शो चालू कर. अगं मधी मधी नको येऊ नको या. शो पुन्हा सुरू करण्याची मागणी. चला चालू करा शो. लोकांना त्रास होईल असं काही करू नका. सर काय सांगाल, थोड्या वेळात जितेंद्र आव्हाड यांनी शो बंद पाडलेला आहे, मात्र आता तुम्ही परत एकदा शो चालू करण्याची मागणी करा. भाईगिरी चालली ठाण्यामध्ये, तुम्ही चालू शो बंद करताय, तुम्हाला आवडेल ते पिक्चर लागले पाहिजेत. हा शो सुरू होणार आणि पूर्ण शो मी इथे बसून बघणार, कोणाच्या हिंमत असेल तर त्याने पुन्हा शो बंद करून दाखवावा. सर या ठिकाणी चालू झाला शो, तुमच्या पाठी बघाल तर शो सुरू झालेला आहे. निखिल मला असं वाटतं की ही मानसिकता चुकीची आहे. तुम्ही सुशिक्षितेचा भावना भाव आणणं स्वतःच्या चेहऱ्यावर आणि नंतर शो बंद. किती दिवस झाला शो चालू होऊन, आज तुम्हाला आठवलं का यात आक्षेपार्ह काहीतरी आहे? हा शो चालू झालाय, मी समोर राहून बसतोय, बघतोय कोणाला काय करायचं ते करा. कार्यकर्ते व्हायचंय ते होऊ द्या, मी इथे बसलोय एकटाय, मी एकटाय, मी कोण कार्यकर्ते वगैरे घेऊन नाही आलोय, मी एकटाय. हा शो मी सुरू केलाय. माझं मला आता करा ना, आता आलोय ना, आम्ही कोण नव्हतो, आता मी आलोय, आता करावी आना मारी. हा पिक्चर चालू झालेला आहे, मी संपेपर्यंत बघणार, आता हिंमत असेल तर बंद कर. मला वाटतं की मनसे झाली ना पहिली, मनसे पोचली ना 5 मिनिटात, मला 5 मिनिटापूर्वी कळलं मी धावत आलोय. एकटाय ज्याला कोणाला माझं काय करायचं ते करा. हा पिक्चर तुमच्या मागे चालू झालेला आहे, हा पिक्चर मी बघणार. हा लोक पण बसायला लागले आहेत आणि मला वाटतं मला एकट्याला त्रास नाही, लोकही बडबड करतात. तुम्ही जर बाहेर बघाल तो लोक भडकली होती, आम्ही तिकीट काढून आलोय. आम्हाला अडवणारा हा कोण, हे कोण? मला वाटतंय की आता जर हिंमत असेल तर या चुकीचा महाराजांचं जे आवड आहे त्यांनी बोलले. आज का आठवलं, एवढ्या दिवसाने का आठवलं, एवढ्या दिवसाने तुम्हाला का आठवलं हा आमचा प्रश्न आहे. हॅलो, ओके बाईचा कुंकू जेव्हा युद्धाकडून झेलकून बिना दुखण्याचे येत तेव्हा बाईला आनंदच होतो. नमस्कार. थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा हर हर महादेव जो आहे शो बंद पाडलेला होता. नागरिकांना विनंती केली होती की चुकीचा इतिहास जो आहे तो या चित्रपटामधून दाखवला गेला होता, मात्र चित्रपट बंद करण्यात आला होता. मात्र त्यानंतर मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत अविनाश जाधव यांनी जो आहे पुन्हा इथे येऊन जो आहे हा शो जो आहे तो नागरिकांसाठी चालू केलेला आहे. मारलं लोकांना नागरिक लेकी बाळींसाठी वेळच बाकाय देशपांडे बाई त्यांनी घरात असण. जिथे मंदिरातली देवी शाबूत होईल तिथे घरातली बाई तरी कशी काय शाबूत राहील? उद्या तुमच्या समोर घरातून ओरबाडून कुणी मला नेल तरी हेच म्हणाल का? वेळ बाकाय देशपांडे बाई, वेळ बाकाय. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.